शिक्षण क्षेत्रात महिलांचं प्रमाण सुद्धा उल्लेखनीय आहे. बऱ्याच महिला शिक्षिका आहेत आणि त्या या सरकारच्या धोरणाच्या बळी आहेत. आपल्यावर अशाच एक महिला शिक्षिका आहेत. मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठल्या शाळेवर शिकवतात ते पण सांगा आणि तुम्ही तुम्हाला पगार आहे का आणि हे अनुदानित धोरणामुळे तुम्हाला काय त्रास सहन करायचा? सर आम्हाला जवळजवळ झालं 20 वर्ष झालं पगार नाहीये आणि मी संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय हावरगाव या शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करते. जवळजवळ मला 20 वर्ष झालं मी काम करते सर. मी बोरगावहून धनेश्वरी या ठिकाणी चालत येत होते. जवळजवळ 10 वर्ष ते 20 वर्ष झालं लहान मुलांना घेऊन काकेला येत होते, चालत होते, पण तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी कोणी जाणीव घेतली नाही आमच्या शिक्षणाची. आणि त्यानंतर हे सरकार जे आहे ते आम्हाला वाटत होतं की पगार देईल किंवा आम्हाला अनुदान देईल, पण या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचं अनुदान वगैरे मात्र आम्हाला दिलं नाही. आणि आज जवळ झालं मी 20 वर्ष झालं या ठिकाणी काम करते. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आणि मला माझ्या मुलांचा खर्च भागवण्यासाठी त्या ठिकाणी शिवणकाम वगैरे करावं लागत आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी असेल तर त्या दिवशी मी सुट्टीच्या दिवशी सुद्धा मी त्या ठिकाणी शेतामध्ये काम करण्यासाठी जाते आणि आपला मुलांचं शिक्षणाचं खर्च वगैरे आम्हाला त्याच्यातून भागवावा लागतो. म्हणजे एकंदर परिस्थिती आमची खूप बिकट असल्यामुळं आम्हाला हे अशा प्रकारचं काम वगैरे करावं लागतं आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा पगार वगैरे दिला जात नाही. हे सरकार म्हणजे अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिक्षणाकडं किंवा शिक्षकांकडे पाहिलं जात नाही, त्यांच्या गरजा समजून घेत नाही आणि प्रत्येक येणारं सरकार हे अशाच प्रकारचं आम्हाला काय करतं की नेहमी आम्हाला या ठिकाणी असं सांगितलं जातं की तुम्हाला पगार देऊ, तुमचा प्रश्न सोडवू. प्रत्येक येणारं सरकार आम्हाला असंच बोलतं. या सगळ्या गोष्टीला खरं तर सांगायचं म्हणजे आम्ही सरकारच याला जबाबदार आहे. कारण प्रत्येक 100% अनुदानित घेणारे शिक्षकांनी एवढंच आम्हाला सुद्धा काम करावं लागते आणि एवढं सगळं काम करून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा पगार मात्र दिला जात नाही. या प्रत्येक तत्कालीन सरकार तर जबाबदार आहे, त्यानंतर हे मध्ये आलेलं जे काही सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्यांनी सुद्धा आम्हाला एवढा शब्द दिलेला होता की तुमचं आता 100% आम्ही काम करतो. विरोधात असणारं प्रत्येक सरकार आम्हाला बोलतं तसंच. विरोधात असलेलं प्रत्येक सरकार आम्हाला हेच बोलतं की तुमचं 100% काम करतो, पण ज्यावेळेला सत्तेमध्ये येतं त्यावेळेला आमच्या प्रश्नाकडे कुणीही डोकून पाहिलं जात नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे